श्रीनिवास नायक स्मृती व्याख्यान. वक्त्या डॉक्टर मीना वैशंपायन. विषय एशियाटिक सोसायटी, व्यासंग आणि विद्वत्ता यांचा संगम. डॉक्टर मीना वैशंपायन या मूळच्या वसईच्या. 4वीपर्यंत शिक्षण त्यांनी घरातच केले. वडील दरमहा पुस्तक विकत घेत आणि यामुळेच भाषेचा पाया एकदम पक्का झाला. पुढे शाळेतल्या शिक्षकांनी सुद्धा त्यांच्या वाचनाच्या व्यासंगाला प्रोत्साहन दिले. 7वीत असतानाच पुलंचा अपूर्वाई व संस्कृत मध्ये रघुवंशातले सर्ग वाचून काढले. या काळातच त्यांना हस्तलिखित बनवण्याचा छंद जडला. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंना त्यांनी पत्र पाठवले व त्याचे उत्तरही आले. लिखाण करण्याचा त्यांचा उत्साह दुणावला. शालेय शिक्षण पूर्ण करून त्या पुण्यात सर परशुराम भाऊ महाविद्यालयात गेल्या व पुणे विद्यापीठातून मराठी व संस्कृत विषय घेऊन MA ची पदवी संपादित केली. पुढे दुर्गा भगवत यांच्या साहित्यावर, विशेषतः त्यांच्या ललित गद्यावर मुंबई विद्यापीठातून PhD मिळवली. भारतीय उपखंडातील संस्कृती, भाषा, इतिहास व पुरातत्वाचा अभ्यास करण्यासाठी स्वातंत्र्य पूर्व काळात स्थापन झालेल्या दी एशियाटिक सोसायटी या संस्थेच्या त्या गेली अनेक वर्ष मानद उपाध्यक्ष व सचिव पदावर कार्यरत आहेत. राज्य शासनाचा उत्कृष्ट समीक्षा पुरस्कार, मराठी साहित्य परिषद पुणेचा डॉक्टर गमना जोगळेकर पुरस्कार यासारख्या अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित झाल्या आहेत. त्या नाशिक जिल्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षही होत्या. ज्या लहान मुलीने आपल्या खाऊचे पैसे साठवून जवळजवळ 3000 रुपयांची पुस्तकं त्या काळात विकत घेतली, त्या विदुषीकडूनच व्यासंग व विद्वत्ता ह्या विषयावरचे व्याख्यान ऐकायचे नाही तर कुणाकडून. विद्यानिकेतन या संस्थेविषयी मी पूर्वी ऐकलं होतं. इथे जमलेले सगळे लोक जे आहेत, त्यातले पदाधिकारी, संस्थेचे अध्यक्ष, आत्ताच काणकोणला झालेल्या साहित्य संमेलनाचे म्हणजे गोमंतक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर कोमर पंत, माझ्या ह्याच्यासाठी स्नेहापोटी कालचे आपले तुमचे वक्तेसुद्धा आलेले सौमित्र आणि इतर अनेक मान्यवर इथे मला दिसत आहेत. ज्या संस्थेने गोव्यातल्या गोमंतकातल्या साहित्यिक सांस्कृतिक वातावरणावर आपला ठसा उमटवला, त्या संस्थेने जेव्हा आपल्या व्याख्यानमालेसाठी येण्याबद्दल मला विचारलं त्यावेळी मला अर्थातच आनंद झाला. दोन कारणांनी. कारण ही संस्थासुद्धा आमच्या एशियाटिकसारखी मुळात ग्रंथालयापासून सुरू होऊन तिने आपलं सगळा विस्तार आजवर एवढा केला आहे. 112 जवळपास वर्ष झाली या संस्थेला आणि तिने केलेलं काम मी आधीपासून ऐकत होते, त्यामुळे त्या संस्थेमध्ये येण्याचा मनापासून झालेला आनंद आधीच व्यक्त करते. आणि पदाधिकाऱ्यांनी मला हे निमंत्रण दिलं आणि आपल्यासारख्या रसिकांशी संवाद साधायची संधी दिली याबद्दल त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये अ का प्रियोळकरांच्या संग्रहांचं प्रकाशन करण्याच्या निमित्ताने मी त्यांच्या मूळ घरी फोंड्याला गेले होते आणि तिथे आम्ही त्या पुस्तकांचं प्रकाशन केलं होतं. त्याचवेळी एशियाटिकबद्दल काही बोलावं अशी एक सूचना आधी आली होती, पण मला त्यावेळी ते अप्रस्तुत वाटलं. आणि मग असं वाटलं की इतकी जी मंडळी साहित्य, संस्कृती आणि इतर पुस्तकांविषयीचं प्रेम बाळगून आहेत, त्यांच्या पुढे आपण एशियाटिकबद्दलच काहीतरी बोलावं. आणि म्हणून मी ही आजची संधी घेतली आहे एशियाटिकबद्दल बोलण्याची. सुरुवातीला ज्यांच्या नावे आजचं व्याख्यान आहे त्यांच्या स्मृतीला वंदन करते. आणि डॉक्टर कोमर पंत यांचं अध्यक्षपदाच्या निवडीबद्दल संमेलन झालं असलं तरीही आता पण मनपूर्वक अभिनंदनही करते. मला
इथे यायचं म्हटल्यानंतर आणि एशियाटिकबद्दल म्हटल्यानंतर एकदम एक छोटीशी आठवण झाली. मी अगदी लहान असताना 5-7 वर्षांची असेन त्यावेळी वसईला राहत होते, आत्ता आपण ऐकलं, वडील मुंबईला घेऊन यायचे कधीतरी मुंबईतल्या काही काही चीजा दाखवायला त्यांच्या मते, आणि त्या चीजा असत ह्या अशा प्रकारच्या एशियाटिक सोसायटीसारख्या वगैरे असत. तेव्हा वडिलांचं बोट धरून मी पहिल्यांदा त्या एशियाटिकच्या वास्तूकडे असं मान वर करून बघितलं होतं आणि तिचा भव्यपणा डोळ्यामध्ये ठसलेला होता. त्याबद्दलचं कुतूहल आणि त्याबद्दलचं औत्सुक्य तेव्हा जे होतं ते नंतर आता हळूहळू त्याच्याबद्दल माहिती मिळाली तरी त्याची भव्यता आणि त्याचं मोठेपण मात्र मनातनं अजूनही गेलेलं नाही. आणि पुस्तकांविषयीचं प्रेम हे जवळजवळ जन्मजात असावं अशा पद्धतीने का प्रेम करत आल्यामुळे त्या संस्थेविषयी मनात अपार आपुलकी आहे. आणि त्यामुळेच त्याविषयी बोलताना किती सांगू आणि किती नाही असं होण्याची माझी शक्यता आहे. तर जर समजा थोडंसं मागे पुढे झालं तर आपण सगळेजण कृपया ते समजून घ्यावं अशी तुम्हाला मी आधीच विनंती करते. एशियाटिक सोसायटी म्हणजे विद्वत्ता आणि व्यासंग यांचा संगम असं शीर्षक मी दिलं, पण खरं म्हणजे अक्षरनिष्ठांची मांदी आडी असं शीर्षक असायला पाहिजे असं माझं मला वाटत होतं. कारण आपल्यासारखे सगळे अक्षरनिष्ठ साहित्यप्रेमी लोक समोर आणि बोलायचं आहे तेही एशियाटिकसारख्या साहित्य नुसतं साहित्य असं नाही तर ज्ञानप्रेमी ज्ञानवर्धिष्णू करणाऱ्या संस्थेविषयी, आणि त्यामुळे तेच नाव द्यावं का अशा विचारात होते. पण डॉक्टर अरुण टिकेकरांनी त्यांच्या पुस्तक प्रेमाबद्दल जे पुस्तक लिहिलं आहे त्याचं नावही अक्षरनिष्ठांची मांदियाळी असंच आहे. आणि ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ज्या अर्थाने ज्ञानेश्वरांनी म्हटलं तशाच अर्थानेही साधारणपणे माझ्या मनात तो शब्द असल्यामुळे मी फक्त आत्ता त्याचा उल्लेख करते. एशियाटिकबद्दल माझ्या मनामध्ये तशाच प्रकारची ही भावना आहे असं वाटलं मला. आज आपली गोमंत विद्यानिकेतन ही 100 पार गेलेली आहे, 112 वर्ष झाली असावीत असं वाटतं मला. 1912 त्याची स्थापना झाली आणि आज आता 2024. एशियाटिक संस्था हिला ह्या वर्षी 220 वर्ष पूर्ण होत आहेत. 1804 तिची स्थापना झाली आणि त्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे बदल होत होत ती आजच्या टप्प्यापर्यंत आलेली आहे. सांगताना त्या संस्थेच्या बद्दलची माहिती, त्या संस्थेत झालेले काही बदल आणि आज त्याची असणारी अवस्था म्हणण्यापेक्षा आज त्याचं जे काही वर्तमान स्थिती आहे त्याबद्दल आपल्याशी संवाद साधावा अशी मला इच्छा आहे. मला असं वाटतं आज येता येताच रस्त्यामध्ये मला विष्णू खऱ्यांची हसरत नावाची एक कविता आठवली. कारण इथे बोलायचं आहे आणि काय असं डोक्यात विषय चालू होता आणि पुस्तकं हेच मुळामध्ये केंद्र असल्यासारखं असल्यामुळे त्यांची हसरत नावाची एक कविता होती, त्यातल्या काही ओळींचा मी भावानुवाद केला आणि तो भावानुवाद मी सुरुवातीला वाचते आणि पुढे जाते. तर अशी ही पुस्तकं वाचू लागलो तर कुठून कुठे घेऊन जातात. मग केवळ गोष्टी कविता राहत नाहीत त्या. वाचू लागलो पुस्तकं की कुठून कुठे घेऊन जातात, मग केवळ कथा कविता एवढ्या राहत नाहीत त्या. कशी कोण जाणे कुठली तरी किल्ली फिरते आणि कोणत्या काळात कोणत्या जगात कोणत्या प्रश्नांसोबत गतकाळातल्याही आधीच्या काळात आपल्या मनात किती खोल खोल
आपल्या मनात किती खोल खोल आणि तरी आपल्यापासून कितीतरी दूरवर घेऊन जातात आपल्याला ही पुस्तकं, कधी कधी कळणंही अवघड. तर अशा ह्या पुस्तकांनी मला आज जी सगळी मनोमन सफर घडवली आहे त्या सफरीचाच इतिहास हा मी तुमच्या पुढे मांडते आहे. आज सर्वसाधारण लोकांच्यासाठी एशियाटिक म्हणजे आपण हिंदी सिनेमांमध्ये बघतो ना, बहुतेक वेळेला हिंदी सिनेमांमध्ये जे कोर्टाचे सीन असतात ते कोर्ट म्हणून एशियाटिकची बिल्डिंग दाखवलेली असते. मगाशी इथे यांनी ह्या क्लिपमध्ये दाखवली, स्वच्छ पांढरी ज्याची समोरची बाजू आहे, डोरिक शैलीतले 8 मोठे खांब आहेत आणि ज्याला 30 वर चढण्यासाठीच्या पायऱ्या आहेत, अशी त्यावेळच्या सगळ्या काळातच नव्हे तर आजही 200 वर्षानंतर अत्यंत देखणी दिसणारी आणि भव्य वाटणारी अशी ही वास्तू. एशियाटिक म्हटलं की ही वास्तू जशी डोळ्यासमोर येते ना, तसं मुंबईतल्या संमिश्र लोकजीवनाचा प्रभाव तिथे असणाऱ्यांवर आणि तिथे वावरणारे अनेक नामवंत एवढं आपल्या मनात येतं. पण तिची सुरुवात कशी झाली त्याची गंमत आहे. 1900 म्हणजे 1900 शतकाच्या सुरुवातीला आपल्याला माहिती आहे कंपनी सरकार आलेली होती, वसाहतवादी ब्रिटिश इथे होते आणि आपल्यावर हळूहळू त्यांचा प्रभाव, त्यांचं राज्य येऊ घातलेलं होतं. पुढे 1818 आपण त्यांच्या ताब्यात गेलो हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. त्यावेळी त्याच्या जर आधी 15 जानेवारी 1784 कलकत्त्याला म्हणजे कोलकात्याला आत्ताच्या सर विल्यम जोन्स यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल ह्या नावानी एक सोसायटी स्थापन केली. आता सोसायटी म्हटली की समाज असं आपण म्हणतो, समाज हा व्यापक अर्थ झाला, पण व्यक्तींचा समुदाय म्हणजे सोसायटी असं जर म्हटलं तर त्या सोसायटीला जे सगळं मूर्त रूप येतं किंवा जे अस्तित्व येतं ते त्याच्यामध्ये असणाऱ्या व्यक्तींमुळे, माणसांमुळे येतं हे आपल्याला माहिती आहे. तर त्या व्यक्तींचं कार्य, त्यांचं द्रष्टेपण, त्यांची दूरदृष्टी त्या समाजाला किंवा सोसायटीला मोठं करत असते. सर विल्यम जोन्स हे प्राच्य विद्यापंडित होते. त्यांना असं वाटायला लागलं इथे आल्यानंतर की भारतामध्ये ज्ञानाचं, विशेषतः पौर्वात्यज्ञानाचं, प्राच्य विद्येचं एवढं मोठं भांडार आहे की त्याचा शोध घेणं आवश्यक आहे. 2-1 वर्षांपूर्वी लोकसत्तेमध्ये प्रदीप आपटे, डॉक्टर प्रदीप आपटे हे त्यांची विद्या नावानी एक सदर लिहित होते ज्यामध्ये ब्रिटिशांनी इथे आल्यानंतर आपल्याच देशातल्या कितीतरी चांगल्या वैभवशाली गोष्टींचा शोध आपल्यालाच कसा लावून दिला आणि त्यांनी आपल्यासाठी काय काय कोणकोणत्या प्रकारे त्याच्यामध्ये दृष्टी आपल्याला प्राप्त करून दिली ह्याचं वर्णन केलेलं होतं. तेव्हा या विल्यम जोन्सनी तिथे जे सुरुवात केली त्याचं पहिलं उद्दिष्ट असं होतं, तो भाषाशास्त्रज्ञ होता हां आणि शिवाय अर्थात सर की वगैरे होतीच त्याला, आणि त्याच्या नावामध्ये त्यावेळी एशियाटिक म्हणजे ASIATICK असं होतं, तो के पुढे गळला आणि फक्त एशियाटिक राहिलं आणि नंतर बदल होत होत आता एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल झाला. तर त्या अनुरोधाने काहीच नंतरच्या 7-8-10 वर्षामध्ये इतर जे लोक ब्रिटिश आले होते त्यांच्यापैकी सर जेम्स मॅकिनटॉश नावाचा एक रेकॉर्डर होता. रेकॉर्डर म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर कनिष्ठ न्यायाधीश. त्या कनिष्ठ न्यायाधीशाला असं वाटलं की अरे इथे तर काय हे सगळे लोक म्हणजे जरा आपल्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर गावंढेच आहेत किंवा गावठी आहेत. भारतीय लोकांना जगाचं ज्ञान, आधुनिक ज्ञान
हे माहिती नाही ते आपण त्यांना करून देऊया, आपण त्यांना नवीन काहीतरी शिकवूया, हा एक उद्देश त्याच्या मनामध्ये होता. आणि त्याला त्याच्या पद्धतीने इथे कोणाकोणाशी बोलावं, कोणाशी गप्पा मारण्यामध्ये किंवा समजून घेण्यामध्ये आपला वेळ घालवावा हे काही कळत नव्हतं. आणि म्हणून त्यांनी पहिल्यांदा परळला, आज जिथे हाफकिन इन्स्टिट्यूट आहे तिथे पूर्वी गव्हर्नरचा बंगला होता, जोनाथन डंकन हे त्यावेळी गव्हर्नर होते, त्यांच्या बंगल्यामध्ये त्यांनी एक माहितीतल्या मित्रांची बैठक बोलवली. आणि त्या बैठकीला 18-19 लोक हजर होते. त्या लोकांनी मिळून लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे किंवा बॉम्बे लिटररी सोसायटी नावानी एक संस्था स्थापन केली. त्यावेळेला त्या 18-19 लोकांच्या मध्ये विचारांची देवाणघेवाण, साहित्याची देवाणघेवाण, पुस्तकांची देवाणघेवाण ही करावी हा एक उद्देश. आणि दुसरा उद्देश त्याचा त्यावेळचा असा होता की जे जे कोणी ह्या नवीन ज्ञानाशी अपरिचित असतील त्यांचा आपण परिचय करून द्यावा. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये वावरत असताना भारतीयांची त्यावेळेला काय स्थिती होती, तर भारतीयांना त्यावेळी तिथे प्रवेश नव्हता. तिथे आज जी टाऊन हॉल किंवा एशियाटिक सोसायटीची जी वास्तू दिसते आहे त्या वास्तूची सुद्धा तोपर्यंत काहीही बांधणी वगैरे झालेली नव्हती. हाफकिन इन्स्टिट्यूट आज जिथे आहे तिथेच हे सगळे लोक भेटत होते, पण त्यांनी एक फॉर्मल अशा प्रकारची औपचारिक प्रकारची सोसायटी स्थापन केली. आणि मग तिथे त्यांच्या बैठका व्हायला लागल्या. हळूहळू त्यांनी हे सगळं नंतर वाढवत वाढवत नेलं. आणि मग मुंबईमध्ये टाऊन हॉल नावाची काही वास्तूच नव्हती, म्हणून मग त्यावेळच्या गव्हर्नमेंटशी पत्रव्यवहार करून ही जागा ताब्यात घेऊन काहीतरी तिथे वास्तू बांधावी अशा उद्देशाने 1811 साली ही वास्तू बांधायला सुरुवात केली. प्रत्यक्ष एशियाटिक सोसायटीची वास्तूचं स्थलांतरण हे 1833 झालं. ही लिटररी सोसायटी नंतर 1826 ब्रिटनमध्ये आयर्लंडमध्ये जी एशियाशीच म्हणजे आशियाई देशांमधल्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी तिथे जी रॉयल एशियाटिक सोसायटी स्थापन केली तिची ही ब्रँच अशी गणली गेली. आणि रॉयल बॉम्बे ब्रँच ऑफ रॉयल एशियाटिक सोसायटी असं तिचं नामकरण झालं. पुढे ज्या वेळेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी बॉम्बे ब्रँच ऑफ रॉयल एशियाटिक सोसायटी यातलं हे सगळं गळून गेलं आणि फक्त एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे राहिलं. आणि 1995 ज्यावेळी बॉम्बेचं मुंबई असं झालं त्यावेळी एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई असं झालं. 1804 साली स्थापन झालेल्या संस्थेमध्ये 1995 हा संपूर्णपणे अधिकाधिक पाश्चात्य लोकांचा युरोपियनांचा प्रभाव होता स्वातंत्र्यानंतर सुद्धा. मग आपले लोक काय करत होते, आपले लोक त्यावेळेला त्यांच्या बरोबरीने वावरून अनेक गोष्टींचा अभ्यास करायला लागले होते. बघा गंमत अशी आहे की आपल्याला नवीन ज्ञान कळावं, आपल्याला नवीन ज्ञान प्राप्त व्हावं ह्याच्यासाठी हे येणारे परदेशातून येणारे लोक इतकी धडपड करत होते, मग आपल्या लोकांनी का नाही करायची असं वाटून आपल्यातले बरेचसे लोक तिथे त्यांच्या चर्चांना उपस्थित राहायला लागले. पण त्यांना कोणालाही त्यावेळी सभासदत्व दिलं नव्हतं. अगदी पाश्चात्यांमधले सुद्धा युरोपियनांना सुद्धा सभासदत्व मिळण्याचे फार कडक नियम होते. सगळे न्यायाधीश, वेगवेगळे डॉक्टर, कॉलेजांमधले प्राध्यापक हे सगळे त्यावेळेला बाय डिफॉल्ट किंवा म्हणजे आपोआपच त्या संस्थेचे सभासद होत होते. पण
भारतीयांना मात्र 1840 पर्यंत तिकडे जागा नव्हती आणि ती सुद्धा झाली कारण एक पारशी ग्रहस्थ माणिकजी करसेटजी हा तिकडच्या म्हणजे एशियाटिक सोसायटी ऑफ आयर्लंड अँड ग्रेट ब्रिटन ह्याचा सभासद होता, त्याला म्हणून इकडे सभासदत्व दिलं गेलं. त्याच्यानंतर असे काही लोक झाले आणि मग हळूहळू आपले लोक तिथे जायला लागले. 1841 पासून सोसायटीनी आपलं जर्नल काढायला सुरुवात केली आणि ह्या सर्व ह्याच्यामध्ये एक गोष्ट मात्र त्यांनी अतिशय कसोशीने पाळली होती की ईस्ट इंडिया कंपनीचेच अधिकारी जरी इथे येत असले किंवा ब्रिटिशर्स किंवा युरोपियन जरी इथे येत असले तरी देखील त्या सर्वांपासून राजकीय वातावरण, राजकीय विचारधारा ह्या सगळ्याला बाजूला ठेवून केवळ साहित्य, प्राच्यविद्या म्हणजे ओरिएंटॅलिझम आणि इंडॉलॉजी म्हणजे भारतविद्या, म्हणजे भारतासंबंधीचे जे काही आहे ते सगळं आपण समजवून घ्यावं ह्या इच्छेने त्यांनी काम सुरू केलं होतं. आता लक्षात घ्या, संस्कृत आपली इतर वर्नॅक्युलर म्हणजे ज्या इतर भाषा मराठीसारख्या आहेत त्याही आपल्याच, पण त्या सगळ्या शिकून घेऊन त्यांनी आपली हस्तलिखितं घेतली आणि आपली हस्तलिखितांच्यावर संशोधन करून त्यांच्या संशोधित आवृत्त्या काढायला सुरुवात केली तेव्हा आपल्या लोकांना जाग आली आणि आपण त्यांच्यामध्ये अधिकाधिक प्रवेश करायला लागलो. अधिकाधिक लोक सभासद व्हायला लागले पण तरी देखील केवळ विद्वत्ता आणि केवळ व्यासंग हाच निकष त्यावेळी होता. तुम्ही जर सगळी पूर्वीच, आणि त्यामुळे एक आणखीन गोष्ट अशी झाली की सर्वसामान्य लोकांपासून एशियाटिक म्हणजे काहीतरी खूप वरची आहे, खूप वेगळ्या दर्जाची आहे किंवा वेगळ्या पातळीवरची आहे अशी लोकांमध्ये उगाचच एक समजूत निर्माण झाली. 1841 मधल्या जर्नलपासून वेगवेगळ्या प्रकारे भारतीय लोकसुद्धा त्याच्यामध्ये आपले लेख लिहायला लागले, मग ते सभासद असोत किंवा नसोत. त्या लेखांची नावं जर बघितली तर व्यासंग म्हणजे काय आणि विद्वत्ता म्हणजे काय ह्याचा आपल्याला खरोखरी अचंबा वाटावा एवढं काम त्या लोकांनी करून ठेवलेलं आहे. त्यांच्याचवर मग त्याच्यामध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन असेल, बार्टले फ्रियर असेल, जॉन मालकम असेल किंवा इतर अनेक असे लोक होते की जे वेगवेगळ्या प्रकारे ह्याच्यात संशोधन करून आपलं हे सिद्ध करत होते. आपल्याकडे आपण कुचेष्टेनी म्हणतो की ज्या वेळेला आमच्या तत्त्वज्ञानाबद्दल भारतीयांच्या ऐवजी जेव्हा इतरच लोक बोलायला लागतात तेव्हा आम्हाला ते पटतं. त्यांनी आयुर्वेदाचं जर समजा काहीतरी प्रमोशन केलं की आम्हाला लगेच आयुर्वेद चांगला वाटायला लागतो, पण हा थोडासा जो एक प्रकारचा न्यूनगंड होता तो न्यूनगंड दूर करण्यासाठी आपल्या इथल्या लोकांनीही त्यावेळेला खूप प्रयत्न केले. विशेषतः न्यायमूर्ती तेलंग असतील, आर जी भांडारकर म्हणजे रामकृष्ण गोपाळ भांडारकर असतील किंवा डॉक्टर भाऊ दाजी लाड असतील, त्यांनी ह्या सगळ्यांच्यामध्ये आपली जी काही ज्ञानाची कसोटी आहे ती लावल्यासारखे विविध विषयांवर लेखन केलं आणि त्या विविध विषयांच्या वर चर्चा होऊन त्यांचे ते निबंध किंवा त्यांचं ते लेखन हे सर्वदूर पसरत गेलं. ते इंग्लिशमध्येच होतं अर्थात, त्यामुळे ते इतर देशांमध्येही आपोआपच गेलं. भाऊदाजी लाड हे नाव आपण ऐकलेलं असेल, भाऊदाजी लाड गोव्याचेच होते आणि ते डॉक्टरी तर शिकलेले होतेच, म्हणजे मेडिकल प्रोफेशन, मेडिकल व्यवसाय हा तर त्यांचा होताच होता, पण त्याच्याबरोबर त्यांना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजेच संशोधनामध्ये त्यातही
भारताबद्द हस्तलिखित भारत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची हस्तलिखितं वेगवेगळ्या प्रकारचे शिलालेख ह्यांचं संशोधन करण्याची आत्यंतिक आवड होती आणि त्या आवडीमुळे त्यांनी पहिल्यांदा स्त्रीभ्रूण हत्येवर लिहिलेला निबंध 24व्या वर्षी ह्या सगळ्या लोकांच्यामध्ये अतिशय गाजला आणि भाऊ दाजी लाडांना पुढे त्याचा फायदा मिळत गेला. भाऊदाजी लाडांबरोबर एक मदतनीस म्हणून जेव्हा ते शिलालेख शोधायला जायचे किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन करायला जायचे त्यावेळेला भगवानलाल इंद्राजी म्हणून आपले थोडेसे अशिक्षित म्हणजे ज्यांचं औपचारिक शिक्षण झालेलं नाही असे गृहस्थ होते आणि त्यांनी त्यांच्याबरोबर राहून राहून इतकं काही ज्ञान संपादन केलं की शेवटी भाऊदाजी त्यांचाही सल्ला घेत असत आणि त्यांचे शिष्य म्हणून भगवानलाल इंद्राजींनी अतिशय मोठं काम केलं. आपल्याकडे हस्तलिखितांचं जे एवढं मोठं भांडार आहे ते एवढं मोठं भांडार मिळवण्यासाठी भाऊदाजी लाड आणि भगवानलाल इंद्राजी ह्यांनी खूप प्रयत्न केले. भगवानलाल इंद्राजींनी तर एशियाटिकसाठी नेपाळमध्ये जाऊन 20 बौद्ध हस्तलिखितं मिळवली जी ताडपत्रींवर म्हणजे पाम लिव्जवर म्हणतात त्याच्यावर लिहिलेली होती आणि ती आजही एशियाटिकमध्ये अतिशय सुरक्षित ठेवलेली आहेत. ह्या सगळ्या लोकांनी केलेले म्हणजे मी इतकी नावं घेत गेले की आपल्या लक्षात येईल की ह्या लोकांनी एशियाटिकवरच्या प्रेमामुळे म्हणजे इथेच ह्या सगळ्या गोष्टींना जागा आहे असं समजून त्यासाठी प्रयत्न केले. एशियाटिक सोसायटी ही ह्या सगळ्यांच्यासाठी अशी एक जागा झाली होती कारण त्यावेळी बाकी इतक्या मोठ्या सभा झालेल्याच इतक्या मोठ्या संस्था स्थापनच झालेल्या नव्हत्या आणि त्यामुळे त्यांनी तिथे नवीन पुस्तकांवर चर्चा करणं म्हणजे आत्ता ज्या प्रकारे आपण नवीन पुस्तकांवर चर्चा करतो अशा प्रकारची ती पुस्तकं नव्हती. अभ्यासपूर्ण रीतीने लिहिलेली आणि कमीच लिहिली जायची प्रमाणही त्यावर चर्चा करायची. नवीन शिलालेख सापडला की त्यावर संशोधन करायचं त्याबद्दलचा जर्नलमध्ये प्रसिद्ध करायचा किंवा एखादा नवीन हस्तलिखित आलं तर त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या आवृत्त्या घेऊन त्यावर संशोधन करायचं आणि संशोधित आवृत्ती करायची. आपल्याला माहिती असेल भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये महाभारताची जी संशोधित आवृत्ती काढली त्याचं काम 20 वर्षांहून अधिक काळ चाललेलं होतं आणि त्याच्यासाठी जवळजवळ 40 ते 50 विद्वान संशोधक इरावतीबाईंच्या सकट आणि इतर अनेकांच्या सकट तिथे काम करत होते आणि मग ती 20 वर्षानंतर संशोधित आवृत्ती ही सिद्ध झाली. आता आपल्या मनात असा प्रश्न येईल की ह्या सगळ्याचा सामान्य जनांशी काही संबंध होता का? होता. सामान्य जनांशीही संबंध होता कारण ह्याच्यामधून होणारं जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या दर्शनांचं रूप कळत होतं जे काही वेगवेगळं तत्त्वज्ञान कळत होतं जे काही वेगवेगळ्या शिलालेखांमधून इतिहासाबद्दलची वेगळी माहिती कळत होती ती सर्व लोकांच्यासाठी उपलब्ध होत होती हळूहळू. प्रमाण कमी होतं हळूहळू होत होती पण ती कायम उपयोगात आणली जात होती किंवा त्याचा वापर केला जात होता हे अगदी नक्की. इतके मोठे मोठे लोक त्या इतके नामवंत अशा प्रकारचे युरोपियन आणि भारतीय तिथे होऊन गेले. लोकमान्य टिळक त्याचे सभासद होते. लोकमान्य टिळकांनी ओरायन लिहिलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला हेही माहिती आहे की आर्टिक होम इन द वेदाज हे पुस्तक त्यांनी लिहिलं म्हणजे इंडॉलॉजीचा त्यांचा अभ्यास म्हणजे भारतीय विद्येचा त्यांचा अभ्यास अतिशय खोलवरचा सखोल असा होता आणि तो अभ्यास आपल्याला इथे सिद्ध करता यावा म्हणून त्यांनी त्या जर्नलमध्ये काही हे केलं. त्या सगळ्या काळामध्ये ना असं एक हे झालं होतं की तुम्हाला तुमची विद्वत्ता तुमचं संशोधन जर लोकांपर्यंत पोचावं असं वाटत असेल तर तुमचं आर्टिकल तुमचा लेख तुमचं संशोधन हे त्या सोसायटीच्या जर्नलमध्ये येणं हे अतिशय महत्त्वाचं होतं की ज्यामुळे त्याच्यावर साधकवाधक चर्चा होत होती
त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची मतमतांतरं होत होती आणि मग त्याला खरी काय ती मान्यता मिळत होती. पाली वाङ्मय असू दे, बौद्ध वाङ्मय असू दे, जैन वाङ्मय असू दे, ह्या इतर भाषांमधली एवढंच नाही तर उर्दूमधलं, जर्मनमधलं किंवा इटालियनमधलंही जे काही अशा प्रकारचं वाङ्मय असेल त्या वाङ्मयाबद्दलच्या संशोधनावर तिथे चर्चा होत होती. आणि म्हणून त्यावेळेला युरोपियनांच्या बरोबरीने काशीनाथ त्र्यंबक तेलंग हे पहिले भारतीय अध्यक्ष एशियाटिक सोसायटीचे झाले. भांडारकर त्या बरोबरीने हे म्हणून होते, संशोधक म्हणूनही होते आणि उपाध्यक्ष म्हणूनही होतेच. त्याच्याशिवाय गोपाळकृष्ण गोखले, बाळशास्त्री जांभेकरांनी गणिताबद्दलचे 4-5 हे ते सभासद नसताना सुद्धा त्या जर्नलमध्ये दिले. अक्का प्रियोळकर तर होतेच नंतर, पण त्यांनी जे दादोबा पांडुरंग तरखडकरांचं आत्मचरित्र आणि चरित्र लिहिलं त्या दादोबा पांडुरंग तरखडकरांचे आणि त्यांचे बंधू डॉक्टर आत्माराम तरखडकर ह्यांचं देखील लेखन एशियाटिकच्या जर्नल. म्हणजे ह्या सगळ्यांना आपल्या मधली विद्वत्ता पारखून घेण्यासाठी म्हणा किंवा त्याच्यावर चर्चा व्हावी, लोकांपुढे यावं हे समजण्यासाठी सुद्धा ही संस्था मदत करत होती, उपयोगात येत होती. आता तुम्हाला वाटेल की मग त्याला काही ऐतिहासिक महत्त्व होतं का? होतं. तिथे घडलेल्या काही घटना सांगते तुम्हाला 2-3 की ज्यामुळे टाउन हॉल आणि एशियाटिक सोसायटीचं महत्त्व एकूणच मुंबईच्या सगळ्या जीवनामध्ये, मुंबईचं जीवन त्यावेळी 400 वर्षापूर्वी एक अगदी असं छोटंसं खेडेगाव किंवा बेट वगैरे म्हटलं जाणारं मुंबई, गार्सियादी ओटापासून इकडच्याबद्दल लिहिलं जाणारं जे मुंबई होतं ते मुंबई आता हळूहळू केवळ व्यापारी केंद्र म्हणून ब्रिटिशांच्या किंवा युरोपियनांच्या दृष्टीने राहिलं नाही तर ते केंद्र आता ह्या सगळ्या ज्ञानाच्या वेगवेगळ्या मार्गांवरच्या पांथस्थांना, पथिकांना एक हक्काचं ठिकाण असं झालं. गांधीजींचा वध झाल्यानंतर 1948 साली गांधीजींच्या अस्थींचा कलश एशियाटिकच्या टाऊन म्हणजे त्या ज्या पायऱ्या आहेत 30 त्याच्या तिथे बाहेर ठेवलेला होता लोकांच्या दर्शनासाठी. आणि त्यावेळेला लोकांना तिथे वेगवेगळ्या प्रकारे श्रद्धांजली वाहण्यासाठी एशियाटिकमध्ये जागा दिलेली होती. दुसरी गोष्ट म्हणजे 1857 मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. त्यावेळी मुंबई विद्यापीठाचे जे पहिले पदवीधर होते चौघ आर्ट्समधले आणि मेडिकल याच्यातले सुद्धा, ते 4 जण कोण होते तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, बाळ मंगेश वागळे, वामन आबाजी मोडक ह्यांना पहिल्यांदा तिथे पदवी देण्याचा कार्यक्रम म्हणजे ज्याला आपण कॉन्व्होकेशन म्हणतो ते कॉन्व्होकेशन 4 मेडिकलच्या लोकांना आणि ह्या चौघांना तिथे देण्याचा समारंभ पार पडला. मुंबई विद्यापीठाचा इतिहास द क्लॉयस्टर स्पेल तुम्ही जर वाचलं असेल किंवा नंतरही झालेलं त्याचं मराठी भाषांतर जर वाचलं असेल किंवा बघितलं असेल तर आपल्या लक्षात येईल की महादेव गोविंद रानडे हे त्या काळी पहिले आलेले होते त्या सर्वांच्यामध्ये आणि त्यांना आय ग्रेस, आय पास द ग्रेस असं म्हणून दिलं जाणारं पदवीचं माउंट स्टुअर्ट एल्फिस्टनच्या तिथेच खाली त्या पुतळ्याच्या तिथे त्यांचा तो पदवीदान समारंभ झालेला होता. एवढा मोठा 200 फूट असा मोठा तो हॉल, 100 फूट उंच आणि त्याचं जी काही सगळी भव्यता होती त्यामुळे एक गांभीर्य असं सगळं त्या वातावरणामध्ये होतं. त्या वातावरणाचं आणि त्या प्रसंगाचं वर्णन फार सुंदर केलेलं आहे. मुंबई विद्यापीठाचा पदवीदान समारंभ असो, गांधीजींच्या अस्थींचं अंत्यदर्शन असो किंवा स्वातंत्र्यानंतर आपल्याला माहीत असेल बरेच वर्ष आपल्याकडे अशी प्रथा होती की 15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन, त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे 14 ऑगस्टच्या संध्याकाळी राज्यपालांच्या तर्फे शहरातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना आणि त्यांच्या सरकारातल्या लोकांना चहापानाचा विधी असतो.
हा विधी अनेक वर्ष म्हणजे आत्तापर्यंत मला देखील आठवते 2000 सालापर्यंत हा एशियाटिकच्या टाऊन हॉलमध्ये होत असे. आणि नंतर आता संख्या वाढत चालली म्हणून म्हणा किंवा सगळी राजकीय गणितं बदलली असतील ज्याचा इथे कोणीही संबंध लावून घेत नव्हतं त्यामुळे असेल तो प्रसंग करणं इथे करणं हे बंद झालं. आधी 2008-09 पर्यंत सुद्धा मलाही आठवते की 14 ऑगस्टला आम्ही तिथे त्यासाठीची तयारी असावी किंवा त्यासाठीचं काही हे असावं म्हणून केलेलं होतं. एशियाटिक सोसायटी ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बौद्धिक भुकेचं शमन करणारी संस्था आहे असं मला स्वतःला वाटतं. आपल्याला ज्या वेळेला मनोरंजनाच्या केवळ मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन काही करायचं असेल, जर काही आपल्याला चर्चा करायची असेल, जर काही वाचायचं असेल, तर त्याला एशियाटिकमध्ये आत्तापर्यंत स्थान होतं. कारण शहरातले सगळे अशा प्रकारे इच्छा असणारे लोक, मग ते अशोक शहाणे असू देत, अलीकडचे म्हणजे आता तेही खरे म्हणजे पुढच्या पिढीमध्येच गेलेले आहेत, अशोक शहाणे, अरुण कोलटकर असतील, किंवा तिथे सगळ्या वृत्तपत्रांची ऑफिसं असल्यामुळे गोविंदराव तळवलकर असतील किंवा इतर संपादक मंडळी असतील, पत्रकार मंडळी असतील, ह्यांची त्या एशियाटिक सोसायटीमध्ये सकाळी एक अनौपचारिक गाठीभेटी होऊन त्यांच्या तिथे ज्या चर्चा चालत असत त्या केवळ आपण ऐकण्यानेसुद्धा आपल्या ज्ञानामध्ये एवढी भर पडत असे असं मला स्वतःला वाटतं. अनेक विद्वानांनी ज्यांच्यासाठी आपण नतमस्तक व्हावं अशा प्रकारच्या विद्वानांनी एशियाटिक सोसायटीला आपलं दुसरं घर असं मानलेलं होतं. त्यांच्यामध्ये पहिलं नाव मला घ्यावंसं वाटतं ते भारतरत्न महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे. काणे 92 वर्षाचं सफल आयुष्य जगून नंतर निधन पावलेले आहेत. काणे हे अगदी लहान खेड्यातून कोकणातले आलेले होते. जसे भाऊदाजी लाडही गोव्यातल्या एका खेड्यातनं आले होते, जसे शंकर पांडुरंग पंडितही गोव्याजवळच्या बांबोळी गावात सावंतवाडीच्या तिथल्या तिथून आलेले होते, तसे काणे हे रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण जिल्ह्यातनं आलेले होते. आणि त्यांनी अतिशय कष्टाने BA MA केलंच, त्याच्याबरोबरीने LLB LLM केलं आणि ते अपिलेट कोर्टामध्ये काम करत असत. पुढे त्यांना एकूणच संस्कृत आणि भाषाशास्त्र ह्याच्याबद्दलची इतकी आवड होती आणि त्याच्या जोडीत कायदा शिकल्यामुळे धर्मशास्त्राबद्दलची आवड त्यांना अतिशय निर्माण झाली आणि म्हणून त्याबद्दलचा अभ्यास त्यांनी केला. आपल्या सगळ्यांना माहिती असेलच, मी थोडीशी आठवण करून देते फक्त. धर्मशास्त्राबद्दलचे 5 खंड त्यांनी एशियाटिकमध्ये बसून तिथल्या अभ्यास तिथल्या ग्रंथांच्या मदतीने केलं, ज्याच्यामुळे हिंदू कायदा, हिंदू वारसा हक्क, हिंदूंच्या विधवांच्या बद्दलचे वेगळे वेगळे कायदे, हे सगळे जे काही कलहाचे, भांडणांचे, विवादाचे विषय होते ते सगळे विषय त्यांनी त्या 5 खंडांमध्ये, 5 खंडांपैकी 3रा आणि 7वा खंड ह्याचे 2-2 भाग आहेत म्हणजे एकूण 7 खंड, असा जवळजवळ 15,000 छापील पृष्ठांचा धर्मशास्त्र हा ग्रंथ आहे, ज्याची राधाकृष्णन यांनी देखील अतिशय मनपूर्वक त्याचं कौतुक केलेलं आहे. काण्यांना गंमत आहे, मुंबई विद्यापीठाने कुलगुरू म्हणून नेमणूक दिली, 2 वर्ष त्यांनी केलं, त्यांनी त्यांचं काम व्यवस्थित केलं, मग ते आणखीन करावं म्हणून विद्यापीठाच्या सिनेटनी त्यांना ज्या वेळेला विनंती केली तेव्हा ते म्हणाले नाही, कारण माझ्या उपजीविकेचं ह्या अपिलेट कोर्टामध्ये काम करणं हेच मुख्य आहे आणि मला संशोधन करायचं आहे, मी नुसता कुलगुरू होऊन माझं पोट भरणार नाही. आणि म्हणून अनेक मानमरात परदेशातले सुद्धा मिळाल्यानंतर महामहोपाध्याय काणे हे शेवटपर्यंत गिरगावातल्या आंग्रेवाडीतल्या 2 खोल्यांमध्ये राहिले. तिथून बसनी एशियाटिकला येत असत,
एशियाटिकचा जो संशोधन विभाग आहे किंवा संशोधन कक्ष आहे, त्या संशोधन विभागामध्ये हे दोन विद्वान कायम आपलं दुसरं घरच आहे अशा समजुतीने तिथे पैकी एक होते महामहोपाध्याय काणे आणि दुसऱ्या आपल्या दुर्गाबाई भागवत. दुर्गाबाईंचं तर दुसरं घरच एशियाटिक असं झालेलं होतं. सगळा अभ्यास त्यांचा, जो काही लोकसाहित्याचा असेल किंवा बौद्ध वाङ्मयाचा असेल, तो सगळा अभ्यास त्यांनी तिथे बसून केला. सकाळी 11:30-12 यायचं, आपला डबा घेऊन यायचं आणि संध्याकाळी ज्या वेळेला लायब्ररी बंद होते त्यावेळेसच जायचं, हा त्यांचा अनेक वर्षांचा कार्यक्रम होता. आणि काणे देखील तसंच करत असत. असे अनेक विद्वान तिथे येऊन अभ्यास करत आपल्या वेळेचा, आपल्या बुद्धीचा कस लावण्यासाठी अत्यंत शिस्तशीर पद्धतीने, अतिशय व्यवस्थितपणाने संशोधनाचं काम करत असत. आज एशियाटिकमध्ये जवळजवळ 2.5 ते 3.5 लाख पुस्तकं आहेत. ह्या, कारण आपल्याला माहीत आहे जसं गोमंत विद्यानिकेतनचं आहे की पहिली सुरुवात जी केंद्र जे असतं ते पुस्तकांची लायब्ररी म्हणून सुरू होतं आणि मग बाकीचे सगळे उपक्रम त्याच्या आजूबाजूनी येतात. एशियाटिकची सुरुवात मॅकिंटोशनी जी केली, त्यांनी जेव्हा पुस्तकं पहिल्यांदा घेतली ती पहिली पुस्तकं त्यांना देणारे होते गावामधले, म्हणजे त्यावेळच्या मुंबई शहरामधले वेगवेगळे मेडिकल प्रोफेशनचे लोक किंवा मुलकी अधिकारी, म्हणजे सनदी अधिकारी ज्याला आपण म्हणतो, IAS ICS वगैरे ह्या दर्जाचं काम करणारे लोक जे होते त्यांना पुस्तकांचा विलक्षण छंद असे. आपल्याकडेही आज मी ऐकलं की दौलतराव हवालदार हे मुलकी अधिकारी होते आणि पुस्तकांचा विलक्षण मोठा संग्रह त्यांच्याकडे आहे. तसंच त्यावेळी त्यांनी अनेकांनी देणग्या म्हणून दिल्या आणि त्यापासून सुरुवात झाली. बरं, त्याच्यानंतर ह्या पुस्तकांच्या मध्ये जी वाढ होत गेली, जसं मगाशी म्हटलं तसं, ही पुस्तकं जी आहेत त्याच्यामध्ये हस्तलिखितांचं मोठं स्थान आहे. जवळजवळ 3000 हस्तलिखितं वेगवेगळ्या भाषांमधली आज एशियाटिकमध्ये आहेत. त्यांचं जतन आणि संवर्धन करणं ही एक मोठी जबाबदारीचं काम आहे. अलीकडेच, आधी 2300 वगैरे हस्तलिखितं होती, त्याच्या आधी मगाशी मी उल्लेख केला तसं भगवानलाल इंद्राजींनी आणलेली 20 नेपाळहून मिळालेली बौद्ध हस्तलिखित. सांगायचं आणखी एक महत्त्वाचं किंवा विशेष करून सांगायची गोष्ट म्हणजे अनंत कान्हेरेंनी ज्या जॅक्सन कलेक्टरचा खून नाशिकला केला, तो AMT जॅक्सन हा संस्कृतचा उत्तम अभ्यासक होता. नुसता संस्कृतचा असं नाही तर लोकसाहित्याचाही तो खूप मोठा अभ्यासक होता. आणि त्याला ह्या नाशिकच्या आजूबाजूच्या गावांमध्ये हिंडून वेगवेगळ्या लोकांशी बोलून त्यांनी तिथल्या त्यांच्या लोकभाषा या बऱ्याचशा आत्मसात केलेल्या होत्या. त्यांनी त्याबद्दल पुस्तकं पण लिहिलेली होती. आणि त्याला तिथली सगळी त्या छोट्या छोट्या खेडेगावांमधली लोकं पंडित म्हणत असत. पंडित जॅक्सन असंच त्याचं नाव होतं. आणि त्या पंडित जॅक्सननी खूप असा पुस्तकांचा संग्रह केलेला होता. दुर्दैवानी काही गफलतीमुळे, चुकीच्या समजुतींमुळे किंवा कशामुळे माहिती नाही, पण त्याच्या मृत्यूनंतर, त्याचा वध झाल्यानंतर त्याचे सगळे कुटुंबीय ज्या वेळेला परत जायला निघाले त्यावेळी आम्हाला ह्या पुस्तकांचं काय करायचं म्हणून त्यांनी तो सगळा संग्रह एशियाटिकनी त्यांच्याकडून, त्यांच्या पत्नीला मदत म्हणून किंवा त्यांच्या ह्याचा विचार करून परिस्थितीचा, ती सगळी पुस्तकं एशियाटिकमध्ये ठेवली. आज जॅक्सन कलेक्शन म्हणून ती पुस्तकं वेगळी ठेवलेली आपल्याला दिसतील. त्याच्यामध्ये मी ज्या वेळेला तिथल्या हस्तलिखितांचा आणि या पोथ्यांचा अभ्यास करत होते त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की अथर्ववेदाची एक आवृत्ती म्हणजे एक हस्तलिखित मला तिथे मिळालं. अथर्ववेदाच्या 2 शाखा आहेत, त्याच्यातली ही एक पैपलाद म्हणून शाखा आहे. त्या पैपलाद शाखेची
जे शाखेचं जे अथर्ववेदची संहिता आहे त्या केवळ दोनच संहिता आहेत आणि त्या दोन संहिता जगभरामध्ये, त्याच्यातली एक संहिता एशियाटिकमध्ये आहे. आणि गंमत म्हणजे ते आपल्याला माहिती आहे की पूर्वी या हस्तलिखितांच्या कॉप्या करणं म्हणजे एकावरून दुसरी करणं, लिहिणं हस्तलिखितच पण ते लिहिणं त्याच्या नकला करून घेणं हा बऱ्याच लोकांचा व्यवसाय होता. त्याच्यासाठी खूप मेहनत होती, खूप परिश्रम होते, पण ते सगळे त्यावेळेला करत होते. आणि ती जी अथर्ववेदाची पैपलाद शाखेची संहिता आहे ती जॅक्सननी एशियाटिकसाठी करून घेतलेली होती. त्याच्या त्या संहितेच्या मागच्या पानावर मी माझ्या त्या कॅटलॉगमध्ये मागचं मलपृष्ठ जे केलं आहे ते त्याचीच ती हे दिलेली आहे. त्यांनी असं लिहिलं कारण आपल्याला माहिती आहे हस्तलिखितामध्ये काय आत्ताच्यासारखं प्रकाशक लेखक किंमत वगैरे वगैरे काही नसायचं. पण शेवटी किंवा सुरुवातीला कोणी हे लिहिलं, कोणाच्या सांगण्यावरून लिहिलं, कधी लिहिलं ह्या सगळ्याचा निर्देश असे. तसं तिथे जॅक्सन त्यावेळेला एशियाटिकचा सेक्रेटरी होता आणि म्हणून त्यांनी ही नक्कल करून घेतलेली होती. आणि ती जॅक्सनची प्रत आज एशियाटिकमध्ये आहे अथर्ववेदाची. आणि तशीच एशियाटिकला अत्यंत अभिमानास्पद वाटावं अशा प्रकारचं एक पुस्तक आमच्याकडे आहे, ते म्हणजे इटालियन कवी ॲलिगेरी दांते ह्याची डिव्हाईन कॉमेडी. डिव्हाईन कॉमेडीचे तीन भाग आहेत. त्याचा एक इन्फर्नो नावाचं हे 1340 म्हणजे 14व्या शतकाच्या सुरुवातीचं हस्तलिखित आज एशियाटिकमध्ये आहे. आणि ते हस्तलिखित हे इतकं सुंदर लिहिलेलं आहे की त्याच्या संपूर्ण कडेनी महिरपी काढलेल्या आहेत, त्याचं शोभा केलेली आहे सोनेरी वर्ख वापरून. आणि त्या सगळ्या ह्याच्यामधून ती कॉपी इटालियनमध्ये लिहिलेली ही आज आमच्याजवळ उपलब्ध आहे. आणखीन एक महत्त्वाचं हस्तलिखित आहे ना, ते तर ऐकून आपल्याला मजाच वाटते. महाभारताची जी 18 पर्व आहेत त्याच्यातल्या आरण्यक पर्वामध्ये ते सचित्र आहे. सचित्र आहे ह्याचा अर्थ काय, तर एका बाजूला महाभारतातल्या महाभारतातले श्लोक ओळी लिहिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्याला अनुकूल अशी चित्र काढलेली आहेत. त्या दोन्हीचं मिळून असं जे केलेलं आहे ते मिनिएचर पेंटिंगचं पहिलं आहे म्हणून कार्ल खंडालवालाने त्याचा अभ्यास केला होता. ते आरण्यक पर्व देखील आहे. जैनांच्यामधली कल्पसूत्र वगैरे जी महत्त्वाची धार्मिक पुस्तकं किंवा धार्मिक हस्तलिखितं आहेत तीही आहेत. आणि त्याचबरोबरीने आपल्याकडे बौद्धांच्यासाठीची सुद्धा जी आहेत ती आहेत. बुद्धघोषाचं विशुद्धिमग्ग असेल किंवा सुकृत संकीर्तन असेल जॅक्सनच्या कलेक्शनमध्ये असणारं, हे सगळं वैभव एशियाटिकमध्ये आज आपल्याला बघायला मिळतं. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारची ड्रॉईंग्स जी 1860, 1864 अशा वर्षांमध्ये केलेली आहेत, भारतातले सर्पांचे वेगळे वेगळे प्रकार, भारतातल्या पक्ष्यांचे वेगळे वेगळे प्रकार, भारतातल्या कापडाचे वेगळे वेगळे प्रकार, आणि त्या सगळ्याची अशी मोठी मोठी रजिस्टर. असं वाटत होतं ते सगळं बघताना की अरे हे आपण नाही करू शकलो पण हे निदान त्यांनी केल्यामुळे आज आपल्याला उपलब्ध होतं आहे. हा सगळा जो काही परिश्रमाचा एक ऐतिहासिक डॉक्युमेंटेशन करण्याचा, नोंद करण्याचा जो काही त्यांचा स्वभाव होता तो आज आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे असं लक्षामध्ये येतं. इतर पुस्तकं तर वेगवेगळी वेगवेगळ्या वेळेला आलेलीच आहेत आणि त्यांच्याबद्दल सांगता येईल. अलीकडेच आपण जर वाचलं असेल तर मुरलीधर खैरनार हा जो लेखक होता कादंबरीकार, तो दुर्दैवाने गेला लवकर, त्यांनी शोध नावाची जी कादंबरी लिहिलेली आहे ते सगळं वर्णन त्यांनी एशियाटिकमध्ये बसून तिथला अभ्यास करून त्या सगळ्या वास्तूमधले बारकावे समजून घेऊन आणि तिथे असणारं शिवाजींनी सुरत लुटली असं आपण इतिहासामध्ये वाचतो, पण त्या लुटीचं पुढे काय झालं हे आपल्याला काही माहीत नसतं. त्या लुटीचं काय झालं ह्याचा शोध घेणारी कादंबरी
त्याने लिहिली होती आणि त्यासाठीचा सगळा अभ्यास मुरलीधर खैरनार तासन तास तिथे येऊन बसत असत, तिथे करत असत. मला ते वाचताना ते सगळे जे चक्राकार जिने आहेत एशियाटिकचे त्याचंही त्यांनी इतकं बारकाव्याने आणि अतिशय सुंदर असं वर्णन केलं आहे. दुर्दैवाने त्यांनी आणखीन पुढे काही करण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला असं लक्षात येतं. तेव्हा दुर्गाबाईंसारखी एखादी लेखिका जिला आणीबाणीच्या वेळेला पोलीस पकडायला आले त्यावेळी त्या एशियाटिकमध्येच बसलेल्या होत्या. अटकेचं वॉरंट घेऊन पोलीस आले तुरुंगामध्ये नेला तेव्हा बाईंना काही त्याच्यामध्ये वाटत नव्हतं कारण की त्यांनी मनाने तयारीच केलेली होती. पण त्यावेळेला त्यांनी ते पोलिसांना म्हटलं थांबा रे जरा ऑफिसमधल्या म्हणजे तिथल्या स्टाफपैकी कुठल्या मुलांना त्या म्हटलं की जरा यांना चहा आणून दे मी माझी पुस्तकं आवरते. आणि मग आपली पुस्तकं आवरून कोणाला तरी त्या म्हणाल्या आमच्या तिथल्या माझ्या एका मैत्रिणीला अगं माझं अस्वल पण आणून दे. तर ते पोलीस जरा दचकले. त्यांना असं वाटलं की अस्वल आणून दे म्हणजे बाईंनी काय अस्वल पाळलं आहे वगैरे आणि घेऊन येणार की काय कोण जाणे. म्हणून त्यांनी हलकेच बाहेर येऊन असं म्हटलं की अहो तिकडे काय असं प्राण्याबिण्यांना नेऊ नये देणार. तर त्या म्हणाल्या की नाही घाबरू नका, त्यांनी अस्वलावर त्या लिहित आहेत ना, संशोधन करतायत, ती सगळी टिपणं जी आहे ती माझी घेऊन चला. आणि त्यांनी जे जातकांचं भाषांतर केलं ते भाषांतर शेवटच्या टप्प्यामध्ये होतं. 547 जातकांपैकी 543 जातकांचं बाईंनी एकट्यानेच भाषांतर एकटीनेच केलं आहे. चिवी जोशींनी केलं आहे पण ते 350-370 वगैरे एवढे आहेत झालेले. तर चिवी जोशी म्हणजे आपले गुंड्याभाऊवाले, हां चिमणराव गुंड्याभाऊवाले, ते पालीचे अभ्यासक होते. त्यांनीही मूळ ह्याच्यावरून जातकांचं भाषांतर केलं आहे. तसंच दुर्गाबाईंनीही केलं आहे. आणि ते भाषांतर त्यांनी त्यावेळेला त्या जेव्हा तुरुंगात होत्या आणीबाणीच्या वेळेला त्यावेळी तिथे बसून पूर्ण केलं. म्हणजे तुरुंगात कितीतरी मोठमोठ्या लोकांनी आपलं लेखन केलं आहे आपल्याला माहिती आहे. अगदी नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडियापासून तसं दोस्तोवस्कीचं तर सगळंच लेखन तुरुंगातच बरंचसं झालेलं आहे हे देखील आपल्याला माहिती आहे. तसंच टिळक आणखी नागरकर यांच्या मैत्रीची गोष्ट सांगणारं डोंगरी तुरुंगातले 101 दिवस म्हणून सुद्धा जे पुस्तक आहे ते देखील तुरुंगातच असं लिहिलं गेलं आहे. तुरुंगातल्या अनेक लोकांनी आपल्या तुरुंगातल्या वास्तव्याबद्दल लिहिलेलं आहे. तसं दुर्गाबाईंनी तिथे बसून ते सगळं जातकांचं काम पूर्ण केलं आणि अस्वल नावाचं त्यांचं जे पुस्तक आहे संशोधनात्मक तेही सगळं त्यांनी बरंचसं काम तिथे बसून केलं. त्या आणीबाणीच्या वेळेला त्या पोलिसांना घेऊन त्यांच्या घरी गेल्या कारण त्यांना त्यांचे कपडे वगैरे घ्यायचे होते. आणि कपडे वगैरे घेऊन ते बसवून त्यांना खायला प्यायला घालून चला म्हणाल्या आता आणि घेऊन गेल्या. आम्ही जेव्हा दरबार हॉलमध्ये एशियाटिकसाठी ज्यांनी अतिशय महत्त्वाची कामं केली आहेत किंवा एशियाटिकमधल्या एकूण सगळ्या ह्या निर्मितीमध्ये म्हणजे प्रकाशनांमध्ये किंवा लेखनामध्ये ज्यांनी फार महत्त्वाची कामं केली आहेत त्यांची पोर्ट्रेट्स लावलेली आहेत. 8 पोर्ट्रेट्स आहेत आणि त्याला आम्ही गॅलरी ऑफ एक्सलन्स असं म्हणतो. तर गॅलरी ऑफ एक्सलन्समध्ये दुर्गाबाई ह्या एकट्याच स्त्री आहेत. बाकी भांडारकर आहेत, तेलंग आहेत, जीवनजी मोदी आहेत, भाऊदाजी लाडतर आहेतच, मॅकिनटॉश आहे, त्याच्यानंतर भगवानलाल इंद्राजी आहेत, शंकर पांडुरंग पंडित आहेत, जॉन विल्सन आहेत. पण त्याच्याबरोबरीने दुर्गाबाईंचं पोर्ट्रेट अलीकडे म्हणजे अगदी 15-16 साली आम्ही ते लावलं. सुहास बहुलकरांनी काढलेलं ते पोर्ट्रेट आहे. त्यावेळेला त्याची ज्या वेळेला बातमी आली त्यावेळेला दुर्गाबाईंना आणीबाणीच्या वेळेला ज्यांनी अटक केलेली होती ते पोलीस अधिकारी मुद्दाम आले होते. आम्हाला काही माहिती नव्हतं. त्यांनी येऊन मला म्हटलं की बाई आम्ही अमुक अमुक आहोत, आम्ही त्यावेळी दुर्गाबाईंना अटक केलेली होती आणि म्हणून आम्ही आज बघायला आलो आहे की त्यांचं पोर्ट्रेट इथे लावलं आहे. अशोक शहाण्यांनी मला एक असा प्रस्ताव सुचवला होता की दुर्गाबाईंचं पोर्ट्रेट लावायच्या आधी त्यांना एवढी अटक केली तर त्या पोलिसांनी म्हणे त्यांचे हाताचे ठसे घेतले होते, त्याचंच तुम्ही पोर्ट्रेट खरं म्हणजे लावायला पाहिजे होतं. म्हटलं पण त्या हातांनी एवढं काही महत्त्वाचं लिहिलं आहे कारण जेवढा राग त्यांना म्हणजे जेवढं स्वातंत्र्य प्रेम होतं किंवा ब्रिटिशांच्याबद्दल त्यांची काही मोठी ह्याची भावना नव्हती, पण जॅक्सनला
हे सगळं संस्कृतचं प्रेम होतं आणि लोकसाहित्याचं प्रेम होतं, तर त्याच्या त्या कलेक्शनच्या तिथे बसून दुर्गाबाईंनी एक लेख लिहिला आहे टोक 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 नावाचा, आणि जॅक्सनला उद्देशूनच लिहिलेला आहे तो त्याच्या त्या कलेक्शनवर आधारित अशा प्रकारचा आहे. म्हणजे त्यांच्याजवळ असा काही भेदभाव नव्हता. जो कोणी संशोधक आहे, जो कोणी प्रामाणिकपणे काही करतो आहे, अशा त्या दुर्गाबाईंच्या बरोबरच्या गप्पा एशियाटिकमध्ये तुम्ही त्या सर्क्युलर किंवा अशा वर्तुळाकार पायऱ्यांनी वर गेलात पहिल्या मजल्यावर. आता एशियाटिकमध्ये खालच्या भागामध्ये स्टॅम्प ऑफिस आहे, एका बाजूला महिला कल्याण केंद्राचं सरकारी खातं आहे, हे स्टॅम्प ऑफिस ही सरकारीच आहे, पोस्टाचं काही खातं आहे, आणि मग वर आल्यानंतर त्या मोठ्या पायऱ्या चढून आलं की तिथे ग्रंथालय संचलनालय म्हणून आपलंच सरकारी मोठं हे आहे, आणि मग आतमध्ये प्रत्यक्ष एशियाटिकचं सगळा जो काही व्यवहार आहे तो चालू असतो. सांगायचं कारण असं की पूर्वी या ग्रंथालय संचलनालयाचं काम देखील एशियाटिककडेच होतं, आणि तिथे ग्रंथालय संचलनालयाकडे कॉपीराईट ॲक्टप्रमाणे येणारी पुस्तकं साठवली जातात. आपल्याला माहिती असेल की आपण जेव्हा पुस्तक प्रकाशित करतो त्यावेळी ठरलेल्या 3-4 प्रती ह्या अशा सरकारी द्याव्या लागतात, त्या सगळ्या प्रती तिथे येतात. आता तो जो टाऊन हॉल आहे तो इतका सुरेख आहे, आपण कधीतरी मुद्दाम जाऊन बघावा, की तिथे ज्या वेळेला आमचे अगोदर आधी एकच होतं ना, नंतर आता 1993 साली निहाररंजन रेच्या कमिटीने ते बायफर्केशन केलं, सरकारने तो भाग घेतला, आणि आम्ही आता तिकडे भाडेकरू म्हणूनच आहोत, कारण मुळात ती बिल्डिंग सरकारचीच होती, PWD खात्या अखत्यारीमध्ये असणारी. तो व्यवहाराचा भाग सोडून द्या, पण ह्या सगळ्या लोकांनी आजपर्यंत आपल्या अभ्यासाच्या, संशोधनाच्या आणि त्यामुळे मिळालेल्या एक प्रकारच्या अधिकाराचा नकळतपणे उपयोग करून आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय विचारधारांना बाजूला ठेवलं, आणि त्यामुळे खरे जे कोणी विद्वान आहेत, जे कोणी संशोधक आहेत, त्यांना एशियाटिकमध्ये येणं आणि तिथे आपला पेपर दाखवणं, तो साध्य लोकांसमोर मांडणं ह्याच्यामध्ये विशेष हे वाटतं. मी स्वतः तिथे देरिदाचं डिकन्स्ट्रक्शनवरचं व्याख्यान ऐकले. देरिदा ज्या वेळेला आलेले होते, आपल्याला माहिती आहे अल्जीरियन लेखक ज्याने डिकन्स्ट्रक्शनचा पहिल्यांदा उद्घोष केला साहित्यातल्या आणि भाषेतल्या, त्या देरिदाचं व्याख्यान ऐकण्यासाठी अलोट गर्दी होती. नादिन गॉर्डिमरसारखी नोबेल पारितोषिक विजेती एखादी लेखिका ज्या वेळेला येते, त्यावेळेला तिच्यासाठी दूरदूरहून सगळीकडून लोक आले होते, आणि तिला एशियाटिकमधल्या आमच्या दरबार हॉलमध्ये बसून एकूणच स्वातंत्र्याबद्दल बोलताना ऐकणं हा अंगावर रोमांच आणणारा प्रकार होता. जस्टिस श्रीकृष्ण असोत किंवा सुजाता मनोहर असोत, म्हणजे अलीकडच्या काळामधल्या, ह्यांची संस्कृतमधून, जस्टिस श्रीकृष्ण आपल्याला कल्पना असेल, संस्कृतचे मोठे पंडित आहेत, संस्कृतचं त्यांचं ज्ञान खूप चांगलं आहे, संस्कृतमधून त्यांनी व्याख्यान दिलेलं आहे कायद्याबद्दलचं, लॉबद्दलचं, अशी वेगवेगळी लोकं, रोमिला थापरनी येऊन इतिहासाबद्दलच्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आम्हाला, ह्या सगळ्या गोष्टींचा संगम करून देणारं म्हणून एशियाटिक सोसायटी हे केंद्र आम्हाला महत्त्वाचं वाटतं. किंवा आजही, पूर्वीच्या काळामध्ये तर मुंबई ही एकूणच बौद्धिक जीवनामध्ये नेतृत्व करणारी आहे आपल्या समाजाचं अशी समजूत होतीच, मुंबई हे शहर, पण मुंबई हे शहर जितक्या लवकर वाढलं तितक्याच लवकर म्हणता येईल इतकं ते एक्झॉस्ट झालं किंवा त्याचा अतिवापर झाला, आणि त्यामुळे ते शहर जणू काही आता थकल्यासारखं झालं की काय असं मला अनेक वेळा वाटत असतं. अनेक वेळा असं वाटत असतं, डॉक्टर टिकेकरांचं एक पुस्तक आहे डी इंटलेक्च्युलायझेशन ऑफ मुंबई, मुंबई डी इंटलेक्च्युलाइज्ड ह्या नावाचं पुस्तक आहे, की तिथे खरोखरी जे सगळं विद्वत्तेचं, व्यासंगाचं, बुद्धीचं कर्तृत्व दिसणारी माणसं आवर्जून येत असत, तिथे आता हे सगळं इतक्या लवकर का गेलं असं त्यांना वाटत असे.
आणि म्हणून त्याबद्दलचं प्रत्येक लेखकाची काय जबाबदारी आहे, प्रत्येक लेखक आणि समाज ह्यांचं काय नातं आहे, ते नातं आता बदलत चाललं आहे का किंवा त्याचा काही ऱ्हास होतो आहे का, ह्या सगळ्याचा विचार करणाऱ्या चर्चा एशियाटिकमध्ये अनेक वेळा झाल्या. आणि म्हणून श्याम बेनेगल असोत आणि नाहीतर आत्ता म्हटलं तसं रोमिला थापर असोत, तिकडनं आता आम्ही अलीकडच्या काळापर्यंतच्या नामवंतांपर्यंत किंवा खरोखरी जे अशा प्रकारे आपल्या विद्वत्तेसाठी प्रयत्न करतात त्यांच्या विद्वत्तेसाठी असं नाही, आपल्या विद्वत्तपूर्ण अभ्यासानी जे चर्चा करतात, काही मार्ग दाखवतात, अशा लोकांच्यासाठी हे आहे. रामचंद्र गुहांचं व्याख्यान मी एकदा आयोजित केलं होतं आणि त्यावेळेला त्यांना ते सगळं बघून असं वाटलं आणि ते म्हणाले की खरोखरी तुम्ही हे बाकीचे सगळे उपक्रम, म्हणजे आता जर्नल आहे, पुस्तकं आहेत, पुस्तकांचं आम्ही इतकी पुस्तकं, इतकी वर्तमानपत्रं की टाइम्स ऑफ इंडियाचा पहिला अंक त्यांच्या ऑफिसमध्ये नाही पण तो आमच्याकडे आहे, म्हणून आम्ही त्याचं सगळं डिजिटायझेशन करतो आहे. ग्रंथसंजीवनी, ह्या सगळ्या ग्रंथांना संजीवनी देणारं काम हे आमच्या आधीच्या प्रेसिडेंटनी, म्हणजे आपले मुंबईचे कमिशनर होते शरद काळे, त्यांनी हाती घेतलं होतं, ते आम्ही पुढे करतो आहोत. ते डिजिटायझेशन करताना हे सगळे बॉम्बे क्रॉनिकल असेल, बॉम्बे कुरियर असेल किंवा इतर अनेक अशा प्रकारची पुस्तकं आणि वर्तमानपत्रं असतील ती सांभाळून ठेवण्याचं काम आहे. प्रकाशनं करताना जी पुस्तकं व्यवहाराच्या दृष्टीनेच नको आहेत, ती पुस्तक म्हणजे प्रकाशक करायला तयार नाही आहेत, ती पुस्तकं आम्ही करतो. आणि म्हणून गार्सिया द ओर्टा असेल, नाही तर प्रार्थना समाजाच्या इतिहासाची नवीन सुधारित मूल्यवर्धित आवृत्ती आम्ही काढलेली असेल, किंवा बुद्ध घोषावरचं एखादं बी सी लॉचं पुष्कळ 1940 पुस्तक मी परत रिप्रिंट केलं असेल. मुंबईवरचं एक पुस्तक आम्ही केलं, त्याचं नाव आहे 0 Point Bombay. त्याची गंमत आहे, 0 Point Bombay एशियाटिक जिथे आहे त्या पॉईंटला 0 Point Bombay असं म्हणतात. हे का आहे तर मुंबईचं जे भूमापन केलं गेलं ते भूमापन करताना तिथून सुरुवात झाली आणि मग तिथून पुढे सुरुवात केली, म्हणून त्याला त्या सगळ्या म्हणजे तो जो सगळा हॉर्निमन सर्कल, सेंट थॉमस कॅथेड्रल, आणखीन हा जो सगळा भाग आहे त्या भागाला 0 Point Bombay असं म्हटलं जातं. आणि म्हणून तिथे त्याचं वर्णन करणारं आणि मुंबईबद्दलचं असं 0 Point Bombay ह्या नावाचं पुस्तक आम्ही काही वर्षांपूर्वी प्रकाशित केलं. तेव्हा एकूणच ज्यांना कोणालाही, मला आठवत आहे आपले उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आमच्याकडे आलेले होते एकदा भेट द्यायला, ते अतिशय पुस्तकप्रेमी आणि चांगले वाचक होते. जो माणूस अशा प्रकारे येतो त्याला तशा प्रकारे ते उपराष्ट्रपती असल्यामुळे त्यांचा कार्यक्रम हा आधीपासून सगळा आलेला होता, मिनिट टू मिनिट आम्हाला सगळ्या सूचना मिळालेल्या होत्या आणि प्रत्यक्ष ते आल्यावर त्यांना सगळं दाखवण्याचं काम माझ्यावर होतं. मला आठवतंय की ते असे उभे राहून शेजारी त्या पुस्तकांच्यामध्ये इतके रमून गेले की त्या शेल्फवरची पुस्तकं काढून, अरे हे मी किती दिवसात वाचलंच नाही, अरे हे मी बघितलंच नाही, हे मी आत्ताच बघितलं, तुमच्याकडे आहे का हे, अशा प्रकारे एखाद्या आपल्यासारख्याच वाचकासारखं ते वेळ. आणि त्यांच्याबरोबर जे कोणी लोक होते त्यांचे सेक्रेटरी म्हणा किंवा सिक्युरिटीवाले म्हणा, त्या सगळ्यांना बहुतेक असं वाटत होतं की हे मिनिट टू मिनिट प्रोग्राममध्ये हे काही सगळं बसत नाही आहे, पण ते त्या पुस्तकांच्यामध्ये इतके हरवून गेलेले होते की मला खरोखरी असं वाटलं की हा माणूस खरा पुस्तकप्रेमी आहे का, कारण हे काही केवळ इतर कुठल्याही ह्याच्यासाठी केलेलं नाही आहे. मला त्यांना बघून म्युरियल स्पार्कची एक कविता आठवली, तेवढी तुम्हाला सांगते आणि मग माझ्या मनात असलेला एक प्रश्न फक्त तुमच्या पुढे मांडते, कारण आपल्यासारख्याच लोकांना त्याच्यामध्ये काही वाटतं. म्युरियल स्पार्क असं म्हणते, ही एक ब्रिटिश लेखिका आहे, रात्री पुस्तकांची शेल्फ असतात विसावलेली झोपलेली,
रात्री पुस्तकांची शेल्फ असतात विसावलेली झोपलेली, तेव्हा येतात लेखकांची भूतं त्या शेल्फजवळ. आपणच लिहिलेल्या पुस्तकांचा शोध घेत आणि बदलतात आपलेच शब्द आपल्याच ओळी, कधी परिच्छेद तर कधी पानच बदलतात. रात्रभर आपल्याच पुस्तकांवर काम करत राहतात. मी शपथेवर सांगते, हो नक्की असंच होत असेल, अगदी असंच होत असेल, नाहीतर कित्येक दिवसांनी वर्षांनी तेच पुस्तक वाचताना नवीनच काहीतरी वाचतोय असं का वाटतं? या कथेवट वेगळाच होता बहुतेक, या ओळी हे शब्द यात कुठे होते? हा प्रसंग तर मुळे या पुस्तकात नव्हताच. हे आपल्याच लेखकाचं पुस्तक का? तसं नसतं तर हे आपल्याच लेखकाचं पुस्तक का असा संभ्रम वाचकाला कसा पडेल? अशी काहीतरी अवस्था त्या वाचकाची तिथे गेल्यानंतर होते ती पुस्तकं बघून सगळी, असं इतकं मला वाटलं, असं मला वाटलं की खरोखरी हा जो पुस्तक प्रेमी आहे. पण त्याच वेळी लगेच मनात आलं की आज एकूण सगळी वाचन संस्कृतीच्या नावाने होणारी ओरड असेल, पुस्तकांच्या व्यवहारांच्याबद्दल होणारा सगळा जो काही आपला म्हणजे माझ्यासकट सगळ्यांचाच आक्रोश असेल, तो सगळा आक्रोश अशा वेळेला कुठे जातो? मग पुस्तकांना काही भवितव्यच नाही का? मला आठवतं आहे एक वाचलेलं आहे, नितीन रिंढ्यांनी एका पुस्तकामध्ये लिहिलं आहे त्यांच्या, की उंबरतो इको आणि एक फ्रेंच पटकथाकार क्लॅरी आहे ह्यांचा संवाद आहे. ते म्हणतात की मग असं झालं तर पुस्तकं जातीलच की काय? पण नाही, पुस्तकं राहतीलच जोपर्यंत माणूस भाषेचा वापर करतो आहे, आपली भावना व्यक्त करण्यासाठी शब्द वापरतो आहे, तोपर्यंत पुस्तकं राहतील. पण पुस्तकांचा फॉर्म बदलेल ना. आता ई पुस्तकं आली, मग किंडलवर आली, आधी किंडलवर आली, मग ईवर आली, आणि आता आणखीन काय काय AI कुठलीही कविता, कुठलंही कथन, कुठलंही काहीही आपल्यासमोर क्षणामध्ये आणून द्यायचं, आपल्याला वचनच दिल्यासारखं दिलं आहे. आज आम्हाला पुस्तकं वाचाविषयी वाटत नाहीत, कारण गुगलच्या एका क्लिकवर आम्हाला हवी ती माहिती मिळते. आणि मग काय करायचेत पुस्तकं, असं हल्लीची पिढी आम्हाला विचारते. आमच्यासारख्या लोकांना असं वाटतं, पण हे सगळं गुगलवर घालण्यासाठी तुम्हाला कोणी उपलब्ध करून दिलं आहे? आम्हीच कोणीतरी लिहिलं आहे ना आमच्या पिढीने, म्हणजे ते आधी कोणीतरी निर्माण केलं आहे आणि मगच ते गुगलवर गेलं आहे. गुगलनी काय आपलं आपण तयार केलं नाही आहे, मग AI तयार केलेलं देखील असंच होईल का? आपण पहिल्यांदा पहिल्यांदा ऑडिओ कॅसेट वापरत होतो, त्याची CD झाली, मग पुढे पेनड्राईव्हवर आलं, आणखीन काय काय पुढे होतच राहतं तंत्रज्ञानाने. मग ही अशा स्वरूपातली, प्रत्यक्ष स्वरूपातली पुस्तकं राहणारच नाहीत का? पुस्तकं आपल्याला जी सोबत करतात, आपल्याला जो सगळा आनंद देतात, पुस्तकं आपल्या मनातल्या अभिव्यक्तीला जी वाट करून देतात. ऑफ्रा विन्फ्रे म्हणते की पुस्तकं वाचणं म्हणजे माझं व्यक्तिगत स्वातंत्र्य, मी मला मिळवल्यासारखं मला वाटतं. मग हे सगळं आमचं नष्ट होणार की काय पुढच्या काळात, अशी चिंता मनात येते. पण त्याच वेळेला तो उंबरतो इकोसारखा एखादा माणूस, असं लेखक कादंबरीकार असं म्हणतो की नाही, पुस्तकं ही कधीच नष्ट होणार नाहीत, कारण तुम्ही इलेक्ट्रॉनिक माध्यमातलं कुठलंही काहीही लिहिलेलं नष्ट करू शकता. उद्या समजा, त्यांनी असंच म्हटलं, उद्या समजा जगातली सगळी वीज गेली, सगळे कॉम्प्युटर सगळं बंद पडलं, मग आम्ही काय वाचणार? तो म्हणाला, तरी माझ्या जवळची पुस्तकाची जी हार्ड कॉपी म्हणतो, जे प्रत्यक्ष पुस्तक आहे, ते मी सूर्यप्रकाशात वाचेन, नाही तर मेणबत्तीच्या प्रकाशात वाचेन. आमची ही पुस्तकांची संस्कृती किंवा पुस्तकांवरचं प्रेम आणि पुस्तकं ही कायमच राहतील, कारण माणसानी लिपीचा, शब्दांचा शोध लावल्यापासून ती माणसाला अजन्म आत्तापर्यंत सोबत करत आलेत, त्याला ज्ञान देत आलेत आणि त्याची सहचर आणि सखा बनत आलेत. मला असं वाटतं की आपल्यालाही सगळ्यांना मनामध्ये असं वाटावं,
आणि आपण अधिकाधिक त्या पुस्तकांवर प्रेम करावं. तर एशियाटिकने एवढं जे काही विद्वत्तेनी विद्वत्तापूर्ण काम केलेलं आहे त्याचा काहीतरी उपयोग पुढच्याही लोकांना होईल आणि त्या ग्रंथांना दिलेली संजीवनी कुठेतरी सार्थक होईल अशी आशा आहे. नमस्कार.